विद्यार्थी मित्रांनो मागच्या भागामध्ये आपण केंद्र अंतर्द्रव्यजालिका गॉल्गी संकुल आणि लयकारिका या पेशी अंगकांचा अभ्यास केला होता तर आजच्या भागामध्ये आपल्याला तंतुकणिका आणि रिक्तिका या पेशी अंगकांचा अभ्यास करायचा आहे तर सर्वप्रथम तंतुकणिकेचा अभ्यास करूया तर तुमच्या वर्गातील दिवे पंखे तसेच वर्गातील शाळेतील संगणक कोणत्या ऊर्जेवर चालतात माहिती आहे का त्यांना ही ऊर्जा कुठून निर्माण होते तर आपल्या तुमच्या वर्गातील दिवे पंखे संगणक हे विद्युत ऊर्जेवर चालतात आणि ही जी ऊर्जा आहे ती विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रामध्ये तयार केली जाते म्हणजे पेशी त्याचप्रमाणे कार्य करणारा पेशी अंगक म्हणजे तंतुकणिका तंतुकणिकाची म्हणजे प्रत्येक पेशीला ऊर्जेची गरज असते आणि पेशीला ऊर्जा पुरवण्याचं काम हे तंतुकणिका करतात आपल्याला इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या खाली पाहिल्यास तंतुकणिका ही दुहेरी आवरणाने बनलेली आवरणाची बनलेली असते आणि तंतुकणिकेचं बाह्य आवरण जे आहे हे सच्छिद्र असतात छिद्र असतात तर आतील जे आहे त्यांना घड्यांनी बनलेलं असतं त्यांना घड्यांना शिखा असते म्हणजे शिखांनी बनलेले असते तंतुकणिकेच्या आतील जी पोकळी असते त्याच्यामध्ये जेली सदृश द्रव्य असतं आणि त्या द्रव्यामध्ये रायबोसोम फॉस्फेट कण व डीऑक्सीरायबोन्यूक्लिक आम्ल म्हणजे डीऑक्सीन्यूक्लिक आम्ल म्हणजे डीएनए रेणू असल्याने त्या प्रथिने संश्लेषित करतात तंतुकणिका पेशीतील कर्बोदके व मेदांचे विकराच्या साहाय्याने ऑक्सिडीकरण घडून आणतात या प्रक्रियेत मुक्त झालेली ऊर्जा ही एटीपी मध्ये साठवली जाते पा आणि एटीपी म्हणजे ऍडेनोसिन ट्रायफॉस्फेटच्या रूपात साठवते प्राणी पेशीपेक्षा वनस्पती पेशी तंतुकणिकांची संख्या कमी असते आणि कार्य जे आहे लोहित रक्त कणिकेत तंतुकणिका नसतात त्यामुळे त्या पेशी जो ऑक्सिजन वाहून नेतात तो त्यांच्या स्वतःसाठी वापरला जात नाही हे वाक्य महत्त्वाचं आहे का तसंच कार्य जे आहे एटीपी हे ऊर्जा समृद्र समृद्ध संयुग तयार करणे एटीपी मधील ऊर्जा वापरून स्वतःसाठी प्रथिने कर्बोदके यांचे संश्लेषण घडून आणणे हे काम तंतुकणिका करत असतात त्याच्यानंतर दुसरे जे पेशी अंगक आहे ते म्हणजे रिक्तिका रिक्तिकाची रचना आणि कार्य अभ्यासायचे आहे तर रिक्तिका कशाला म्हणायचं तर पेशीतील घटक द्रव्याची साठवण करणारे पेशी अंगक म्हणजे रिक्तिका होय रिक्तिकांना असा ठराविक आकार नसतो परंतु पेशीच्या गरजेनुसार त्यांचा आकार तयार गरजेनुसार रिक्तिकेची रचना बदलत असते रिक्तिकेचे पटल हे रेकडणे जे आहे ते एक पदरी असते आणि कार्य जे आहे ते रिक्तिकेचे पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवणे तसं दुसरं म्हणजे चयापचय क्रियेत बनलेली उत्पादिते ग्लायकोजन प्रथिने पाणी यांचे साठवण करणे तसंच प्राणी पेशीतील रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवतात तर अमीबाच्या रिक्तिकेत अन्न पचनपूर्व साठवले जाते तसेच वनस्पती पेशीतील रिक्तिका पेशी द्रव्याने भरलेल्या असून त्या काय करतात पेशीला ताठरता व दृढता देण्याचं काम ह्या रिक्तिका करत असतात